बारामती बाबतचं देवेंद्र फडणवीसांचं विधान हास्यास्पद आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ही लढाई कोणाविरोधात आहे बारामतीकरांना माहिती आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. फडणवीसांकडून नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न होतोय. जयंत पाटलांनी आता देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. दरम्यान काल देवेंद्र फडणवीसांनी बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचं म्हटलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर. बारामतीबाबत आता देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलं होतं ते हास्यास्पद आहे. लढाई कोणाविरोधात आहे हे बारामतीकरांना माहिती असं देखील त्यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना आता जोरदार प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांकडून जे नरेटिव्ह सेट होते असं देखील त्यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे. न ही लढाई पवारसाहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे. खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे. हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला? ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील. याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतो आहे कदाचित सर्व्हेमध्ये. मोदी आणि राहुल गांधी यांची कम्पॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा. तर देवेंद्र फडणवीसांचं हे विधान हास्यास्पद असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. मात्र त्यावरती पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं, ते काय नेमकं पाहूया. जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत. मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही. त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत. बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे? म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे बरोबर. आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार लोग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.